नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर महादेव जगताप, SKSK महाविद्यालय पीठ, महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजपासून व्याकरण या घटकावर आधारित, जो की आपला पहिला घटक आहे, भाषा आणि भाषा आविष्काराची माध्यमे, या घटकातील एक घटक म्हणजेच व्याकरण, या व्याकरणावर आधारित सेट, नेट, तसेच इतर काही ज्या स्पर्धा परीक्षा असतात, त्या स्पर्धा परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारलेले असतात आणि ते प्रश्न, त्याचे अचूक उत्तरे आपल्याला या व्हिडिओ पाहिल्यानंतर देता येतील. आज आपण अलंकार म्हणजे नेमकं काय, अलंकाराचा जे काही मुख्य प्रकार आहेत, त्या प्रकारातील आज एका प्रकारावर आपण आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी पाहणार आहोत. विशेषतः शब्द आणि अर्थाच्या अस्थिर धर्मांना अलंकार असे म्हणतात. संस्कृत भाषेत अलम हे अव्यय भूषणवाचक आहे. क्रू या क्रियापदाचा अर्थ करणे असा आहे. अलंकृ म्हणजे भूषण धारणे करणे, भूषवणे. अलंकार म्हणजे भूषविण्याची साधने. अलंकार या शब्दाची आणि अर्थाची शब्दाची आणि अर्थाची शोभा वृद्धिंगत करतात आणि अंतिमता रसभावांच्या अभिव्यक्तीत सहाय्यक होत असतात. शब्द आणि अर्थ यांच्याशी निगडित असल्यामुळे अलंकाराचे आपल्याला पुढील प्रकार सांगितले जातात. परंतु या अगोदर अलंकार म्हणजे दागिना, आणि दागिन्यामुळे यांचे सौंदर्य खुलते. मुळात स्त्रीच्या मूळच्या लावण्यात अधिक भर पडते, असेच भाषेचेही आहे. आपले बोलणे अधिक प्रभावी होण्यासाठी भाषेलाही शब्दांचा साज चढविला जातो, ज्यामुळे भाषेचे सौंदर्य अधिक खुलते. यालाच अलंकारिक भाषा म्हणतात. भाषा अधिक परिणामकारक किंवा चांगली दिसावी म्हणून ती वेगळ्या पद्धतीने सांगून आकर्षक पद्धतीने मांडली जाते. यालाच भाषेचे अलंकार असे म्हणतात. आपल्या मनातील आशय सुंदर, आकर्षक शब्दात विविध कल्पनांनी सजवून व्यक्त केले जातात, यास अलंकार असे म्हणतात. या बाबतीत प्राध्यापक राजश्री जोग यांनी अलंकाराला काव्य विभ्रम असे म्हटले आहे. मवा धोंड यांनी अलंकाराला कर्णाच्या कुंडल कवचाप्रमाणे मानले आहे. याच्या अगोदर अलंकाराबद्दल सर्वात प्रथम अभ्यास भरत या नाटककाराने आपल्या नाट्यशास्त्र या ग्रंथात केलेला आपल्याला सांगता येतो. मुळात तुझे चालणे मोहक आहे असं साधं वाक्य या ठिकाणी व्यक्त करण्यापेक्षा, यात चांदणे शिंपित जाशी चालता तू चंचले अशा पद्धतीनं विधान केल्याच्या नंतर, किंवा डोळे मिटून घे व झोप असं साधं वाक्य आणि साधे शब्द घेण्यापेक्षा, पापणीच्या पंखात झोपू दे, डोळ्यांची पाखरे अशी जी काही विधान केल्याच्या नंतर त्या वाक्यात किंवा चरणामध्ये ज्या पद्धतीनं लालित्य अलंकारिकता येते, आणि त्यामुळे एक भाषेला किंवा ते जे काही आपण व्यक्त होणार असतो, त्या व्यक्त होणारा एक वेगळ्या पद्धतीची उंची आणि साज दिसून येतो. भाषेच्या अलंकाराचे मुख्य
दोन प्रकार सांगितले जातात जे की शब्द आणि अर्थ याच्याशी निगडित आहेत. ते दोन प्रकार म्हणजे एक शब्दालंकार आणि दुसरा प्रकार म्हणजेच अर्थालंकार. आपण आज शब्दालंकार हा एक प्रकार आणि त्याचे उपप्रकार अशा पद्धतीने भाग आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये शब्दालंकार मम्मटाने काव्यप्रकाश या ग्रंथात एकूण 6 शब्दालंकार मानले असले तरी साधारणतः त्यापैकी अनुप्रास, त्याच्यानंतर यमक आणि श्लेष अलंकार हे मुख्य अलंकार यामध्ये सांगितले जातात. शब्दालंकार म्हणजे काय हे पाहत असताना जेव्हा भाषेतील शब्दरचनेमुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा त्यास शब्दालंकार असे म्हणतात, किंवा ज्यामध्ये चमत्कृती ही वर्णोच्चारापुरती किंवा विशिष्ट शब्द योजनेपुरती मर्यादित असते त्याला शब्दालंकार असेही म्हणतात. या शब्दालंकाराचे मम्मटानं काव्यप्रकाश या ग्रंथात जरी 6 शब्दालंकार सांगितले असले तरी अभ्यासाच्या दृष्टीने जे महत्त्वाचे 3 प्रकार आहेत ते शब्दालंकाराचे 3 प्रकार म्हणजेच एक अनुप्रास, यमक आणि श्लेष. यामधील पहिला जो प्रकार आहे तो म्हणजेच अनुप्रास. जेव्हा एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन भाषेला जेव्हा सौंदर्य प्राप्त होते तेव्हा त्यास अनुप्रास अलंकार असे म्हणतात. आता या ठिकाणी एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एक किंवा अधिक वर्णाची किंवा एकाच अक्षराची पुनरावृत्ती होत असेल आणि त्यांच्या नादामुळे जर त्याला सौंदर्य प्राप्त होत असेल त्यावेळेस अनुप्रास हा अलंकार होतो. ज्याच्यामध्ये उदाहरण मोठेपणाचा मार्ग मरणाच्या मैदानातून जातो. आता या वाक्यात मोठेपणाचा मार्ग मरणाच्या मैदानातून म्हणजे या ठिकाणी मची काही म या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. अगदी त्याच पद्धतीने आपण काकीने काकांचा काळा कोट कात्रीने करा करा कापला किंवा सप्तपदे सहवासे सख्य साधुशी घडते किंवा गडद निळे जलद भरुणी आले शीतलतनु चपल चरण अलिंगण हे निघाले किंवा मनमोहिनी तुझा मोहक मोहरा मनातून माझ्या मावळेना किंवा घेती झेप घळीतुनी खळखळा फेसाळले ओंदळ किंवा दामोदर दासा द अनुमोदन ही हरावया नवरी दादास देवदावी दार करिणी स्वयं सदैव वरी किंवा संत मनते सप्तपदे सहवासे सख्य साधुशी घडते. या प्रकारची उदाहरणे किंवा मनमोहिनी तुझा मोहक मोहरा मनातून माझ्या मावळेना किंवा आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत किंवा हिमालयाच्या हिमशिखरावर हेममालिनी हसत हसत हिंडत होती किंवा स्वपर बळाबळ नेसुनी बालिश बहू बायकात बडबडला. अशी जी काही एकूण उदाहरणे आहेत या उदाहरणात प्रत्येक उदाहरणामध्ये अक्षरांची पुनरावृत्ती झालेली आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे इथं त्या वाक्यात त्या शब्दाला एक माधुर्य किंवा
जो काही साज म्हणतो तो भाषेचा साज किंवा सौंदर्य प्राप्त झालेला आपल्याला दिसून येतो त्यालाच अनुप्रास अलंकार म्हणतात. यानंतर दुसरा जो प्रकार या ठिकाणी सांगितला जातो तो म्हणजे यमक अलंकार. कवितेच्या शेवटी मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने किंवा पद्धतीने येतात तेव्हा त्यास यमक अलंकार असे म्हणतात. म्हणजे कवितेच्या शेवटी असतील, मध्ये असतील किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे एक वेगळ्या अर्थाने किंवा पद्धतीने येतात त्यावेळेस यमक अलंकार होतो. उदाहरणार्थ लाल तुझा अंग वठा, लाल तुझ्या अंगी ताठा, वठा आणि ताठा, लाल रंगाच्या पेशींचा किती ग केलास साठा. म्हणजे ठाट अंगवटा ताठा आणि साठा अशी एक शेवटच्या म्हणजे चरणातील शेवटी ही आलेली जी काही अंगवटा असेल, ताठा असेल किंवा साठा असेल ही अनेक अक्षरे आहेत. एकच अक्षर वेगवेगळ्या अर्थाने या ठिकाणी वापरलेलं आपल्याला दिसून येते. त्यानंतर सुसंगती सदा घडो, सूचन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. या ठिकाणी घडो, पडो, झडो, नावडो यामुळे या ठिकाणी यमक साधलं गेलेलं आहे. अगदी त्याच पद्धतीनं यामध्ये सूर समस्तईच्या दृढ निश्चय, सूर समस्त असे वदले स्वयं, म्हणजे या ठिकाणी सूर आणि सुरस ही म्हणजे आद्य यमक या ठिकाणी साधले, म्हणजे जे की चरणाच्या आरंभी येते. किंवा भवानी आमची आई, शिवाजी आमचा राजा, मराठी आमची बोली, गनिमी आमचा बाणा. या ठिकाणी भवानी, शिवाजी, मराठी, गनिमी ही जी काही आद्य अक्षरे आहेत ही चरणाच्या आरंभी आल्यामुळे इथं यमक साधलेला आहे. अगदी त्याच पद्धतीनं दाम यमक याच्यामध्ये म्हटलं जातं, म्हणजे की एकाच चरणाच्या शेवटी दोन अक्षरे दाव्याने बांधल्याप्रमाणे पुढच्या चरणाच्या आरंभी येतात त्याला, तेव्हा त्याला दामयमक असं म्हटलं जातं. म्हणजे आद्ययमक, दामयक, दामयमक आणि पुष्पयमक आणि अंत्ययमक अशा पद्धतीने यामध्ये उपप्रकार सांगितले जातात. यामध्ये असा वसंत कवी कोकिळ हाही असा आला पितो सुचविता ऋणोदयाला, किंवा नशे ठावा ब्रह्मन शिव अथवा श्रीपती हरी, हरी जो पावावे उसळूनी कृपा शिंदूल हरी. यामध्ये तिसरा जो प्रकार सांगितला जातो तो म्हणजे पुष्पयमक. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. आणि चौथा जो सांगितला जातो याच्यामधला उपप्रकार तो म्हणजे सदा सर्वता योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. किंवा अफाट आकाश हिरवी धरती, पुनवेची रात सागरवरती, राज्य गादीवरी काही तुझ्या आठवणी, कळा आली माय मायेची पाठवणी. किंवा जगावा जागावा ते ज्ञानी, पूर्ण समाधानी निसंदेह म्हणी सर्व काळ. अशा पद्धतीची उदाहरणे आपल्याला यमक या अलंकारामध्ये सांगता येतात, ज्याच्यामध्ये आपण ही सर्व उदाहरणे आता पाहिली. यानंतर जो तिसरा प्रकार आहे तो म्हणजे श्लेष अलंकार. एकच शब्द जेव्हा दोन अर्थाने वापरला जातो तेव्हा श्लेष अलंकार होतो. म्हणजे या ठिकाणी औषध न लगे मजला म्हणजे सभंग श्लेष, म्हणजे त्याच्यामध्ये सभंग आणि अभंग अशा पद्धतीचे दोन प्रकार सांगितले जातात. त्यावेळेस या ठिकाणी श्लेष म्हणजे थोडक्यात मिठी हा या शब्दाचा अर्थ आहे, किंवा अलिंगन. एकच शब्द वाक्यात दोन अर्थाने वापरल्यामुळे जेव्हा शब्द चमत्कृती साधते तेव्हा श्लेष हा अलंकार होतो. श्लेषचा अर्थ अलिंगने, एकमेकात मिसळणे असा आहे. यानंतर एकाच शब्दाला दोन अर्थाची मिठी बसलेली असते, म्हणजे दोन अर्थ चिकटलेले असतात, त्यावेळेस हा अलंकार होतो. शब्द हा शब्दालंकार व अर्थालंकारही आहे, हे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्षात ठेवावं. आता या ठिकाणी शब्दश्लेष म्हणजे एखाद्या विशिष्ट शब्दाचे दोन किंवा अधिक अर्थ व्यक्त होतात,
तो शब्द बदलला तर त्यातील श्लेष नाहीसा होतो, यालाच शब्दश्लेष म्हणतात. यामध्ये अभंगश्लेष म्हणजे एखाद्या वाक्यात वा काव्याच्या चरणात एखाद्या शब्दाचा अर्थभंग न होता जेव्हा दोन वा अधिक अर्थ होतात तेव्हा त्याला अभंगश्लेष म्हणतात. उदाहरणार्थ, मित्राच्या उदयाने कोणा आनंद होत नाही. या ठिकाणी म्हणजे मित्र म्हणजे सूर्य आणि मित्र म्हणजे दोस्त किंवा सखा, या पद्धतीचे दोन अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगता येतात. त्यानंतर, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस, जीवन म्हणजे पाणी आणि जीवन म्हणजे एकूणच माणसाचं जे जीवन आहे त्या पद्धतीने. ही गाडी जावयाची आहे, म्हणजे या ठिकाणी जावयाची हा अर्थ म्हणजे सासरे एखाद्या मुलीच्या नवऱ्याच्या अशा पद्धतीनं, आणि दुसरी जावयाची म्हणजे ती चालली आहे अशा पद्धतीनं. ज्याच्या मनावर रक्ताचे पिंपळ पान उमटते अशा पद्धतीची उदाहरणं आपल्याला अभंगश्लेषामध्ये सांगता येतात. तर अर्थश्लेष याच्यामध्ये समानार्थक शब्दाने श्लेष कायम राहिला तर अर्थश्लेष होतो. याच्यामध्ये सभंगश्लेष हे आपल्याला प्रकार सांगता येतो. एखाद्या शब्दातील श्लेष करण्यासाठी त्यातले दोन भिन्न अर्थ समजून येण्यासाठी जेव्हा एखादा शब्द भिन्न प्रकारे फोडून घ्यावा लागतो तेव्हा सभंग श्लेष होतो. म्हणजे कीर्तनाशी नर हो जागा तुम्ही, म्हणजे या ठिकाणी जागा या शब्दाचा अर्थ आहे तो म्हणजे जागा म्हणजे झोपू नका, आणि दुसरा जो अर्थ आहे जागा म्हणजे तो उपदेशाला जागा अशा पद्धतीनं. म्हणजे एक आपण या ठिकाणी वरी पाहिलं होतं की अभंगश्लेषमध्ये त्या ठिकाणी भंग न होत नाही अर्थात, म्हणजे औषध न लगे मधला, म्हणजे न लगे म्हणजे मला लागत नाही अशा पद्धतीचा त्या ठिकाणी अर्थ आपल्याला या ठिकाणी घेता येतो. परंतु इथं श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी, या ठिकाणी तुम्हाला नवरी आणि नवरी म्हणजे या ठिकाणी नवरी म्हणजे वधू, त्या ठिकाणी जर श्रीकृष्ण नवरा तर वधू असेल आणि शिशुपाल नवरा तर मी त्या ठिकाणी वर नसेल अशा पद्धतीचा अर्थ. पुष्करू नका ही सुमने जरी वास नसे तीस, यास तरी तुम्हास अर्पिली सुमने, म्हणजे सुमने फुले आणि सुमने चांगली म्हणे या पद्धतीचा अर्थ. किंवा ते शीतल उपचार जागी झाले हळूच मग बोले, औषध न लगे मजला परशुनी आता बरं म्हणून डोले, न लगे आणि न लगे मला लागत नाही अशा पद्धतीचा या ठिकाणचा अर्थ आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. त्यालाच आपण सभंगश्लेष म्हणजे त्या ठिकाणी अर्थ हा सभंगश्लेष एखादा शब्द भिन्न प्रकारे फोडून घ्यावा लागत असेल तर त्यावेळेस तो अर्थ आपल्याला लक्षात येतो. अशा पद्धतीचे हे तीन मुख्य प्रकार या शब्दालंकारामध्ये सांगितले जातात. आता या ठिकाणी तुम्हाला मी आता म्हटल्याप्रमाणे की ममटानी काव्यप्रकाश या ग्रंथात शब्दालंकाराचे एकूण 6 काव्यप्रकार मानले आहेत, ज्याच्यामध्ये आपण 3 या ठिकाणी पाहिले. परंतु दुसरे जे काही 3 आहेत त्याच्यामध्ये त्या ठिकाणी चित्र, वक्रोक्ती आणि पुनरुक्त वदाभास हे जे काही प्रकार आहेत हे प्रकार यामध्ये घेतले जातात. लक्षात ठेवावं आपण विद्यार्थ्यांनी, 1 वक्रोक्ती, 2 चित्र आणि 3 पुनरुक्त वदाभास, 4 या ठिकाणी आपण हे ते 3 पहिले पाहिले ते, त्याच्यामध्ये अनुप्रास, यमक आणि श्लेष हे 3 आणि चित्र, वक्रोक्ती, पुनरुक्त पदाभास हे एकूण 6 प्रकार हे शब्दालंकाराचे सांगितले जातात. परंतु आपण अभ्यास करत असताना शब्दालंकाराचे मुख्य 3 प्रकार या ठिकाणी पाहतो, ते म्हणजेच अनुप्रास, यमक आणि श्लेष. परंतु आपण शिटनेटचे जर विद्यार्थी असतात तर तुम्हाला हे सहीही प्रकार त्या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे, कारण गेल्या परीक्षेमध्ये तुम्हाला अलंकारावर प्रश्न विचारला होता, खालीलपैकी कोणता अलंकार शब्दालंकारचा प्रकार नाही. त्यावेळेस
बऱ्याच विद्यार्थ्याचं म्हणण्यापेक्षा 100% विद्यार्थ्याचा तो प्रश्न चुकला होता, त्यावेळेस अशा पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी चुकू नयेत म्हणून आपण परत एकदा व्याकरण या भागाकडे वळलेलो आहोत आणि येणाऱ्या काही कालावधीमध्ये आपण याचा परिपूर्ण अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत आजचा हा भाग या ठिकाणी आपण थांबवतो आहोत. उद्याच्या भागामध्ये आपण याच्यावर दुसरा जो प्रकार आहे त्याचे काही उदाहरणं, त्याचे उपप्रकार या ठिकाणी पाहणार आहोत. तोपर्यंत मी प्राध्यापक डॉक्टर महादेव जगताप या ठिकाणी आपला निरोप घेतो आणि थांबतो. धन्यवाद.